मुक्या बसायचा का, आणि मी मामाला घेऊन येतो म्हणून सर बाहेर आले, मामा निघून गेले होते. इकडे तिकडे मामा कुठं दिसत नव्हते. अरे वाऱ्याच्याही पेक्षा किती मामाची जास्त होती, वाऱ्याच्या पेक्षाही किती मामाची जास्त होती. मामा चार गोट वरनं चालाय, माझ्या पायाला कधी चिखल लागत नव्हतं. टाकडे या कलियुगामध्ये माझ्या देवाची महाराज आहे का, बरा 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 ह्या गल्लीत सुटतोय त्या गल्लीत बसतोय सरकार सुट्ट्या मामा कुठं भेटा मामा कोण झाला बारा वाजून गेले होते. काय शेवट सुतार शिरले पर्यटन बाबा बोल नका करून अजिबात कसं तुझं तो काय घरी बसले सरकारला सांगितलं, देव हात हात जोडून बसले सरकार पुढे बसत होत. आणि मग देव सांगू साक्ष काय ठेवलं झाडाला आणि रस्त्याला साक्ष ठेवलं मामाने, काय अधिकार माझ्या देवाचा. आणि बरोबर 1931 सालाला बाबासाहेब नावांचं मुलगा नाव बाबासाहेब ठेवलं. त्या बाबासाहेबांचा हौसाबाई बरोबर विवाह झाला. चालेल 1975 सालाला हौसाबाई आणि बाबासाहेब यांना मुलगा झाला. एकच मुलगा बघा नाव ठेवलं धैर्यशील. आणि ह्या धैर्यशील बसले एक मुलगा झाला बारक लहान सरकार त्यांचं नाव ठेवलं कर्णसिंह. ही मामाने दिलेल्या त्या कुटुंबाला आशीर्वाद आहे. काय सांगावं लागलं, त्यांच्या जागेमध्ये मामाचं समाधी मंदिर आहे. दिवसापाठीमागून दिवस गेले, दिवसापाठीमागून दिवस गेले. माझ्या देवानं समाधी काळाची तयारी सुरू केली. चालेल 1962 सप्ताह मामांचं भंडारा यात्रा आवरली. कोलेवाडी मध्ये मामा कर्नाटकच्या भागामध्ये निघून गेला. कर्नाटकच्या भागामध्ये गेल्यावरती कर्नाटकच्या भागामध्ये फॉर्मॅलिटी करत कमोतनूर राक्षी करत फुलगडी करत संगन संगन केरी करत करत मामा गंगापुरामध्ये यादवडमध्ये गंगापुरामध्ये मामा जायचा. त्या ठिकाणी जात असा 1962 सालाला मामाने मारत्या नावाच्या गाढवाला जवळ बोलवलं आणि सांगू लागला, मारत्या आता मी आज थकलो आहे, मला आता बकरी राखणं होत नाही, या बकऱ्याची राखण तू करायची. साल 1962 ला त्या मारुती नावाच्या घडवाला मामाने बकरी राखायला लावलं. एवढा मोठा अधिकार माझ्या देवाचा बकरी राखायला लावलं. आणि 1962 ला मामा कर्नाटकच्या भागामधून माघारी फिरून पट्टणपोळीची यात्रा करून आदमापुरामध्ये आले. मरुबाईच्या मंदिरामध्ये मामांचा तळ पडला. मामांचं विराट मरुबाईच्या मंदिरामध्ये आहे. आणि मंदिरामध्ये असल्यावरती इकडे लिंबाचं आणि पिंपळाचं झाड एकत्र होत, तर पहार बनवलेला होता. लोक त्या पहारावरती बसायचे. आदमापूरला जर तुम्ही गेलात तर समाधान हॉटेल नावाचं एक समाधान रोडच्या पलीकडे बरोबर मंदिराच्या या दरवाज्याच्या कमानीच्या पुढच्या बाजूला समाधान हॉटेल नावाचं समाधान आहे. त्या हॉटेलच्या जागेवरती ते झाड होत, तिथं तो कट्टा बांधलेला, तो चौथा तो पहार बांधलेला होता. मधून कच्चा रस्ता होता, आता उड्डन पूल झाला. तो मधून कच्चा रस्ता आहे. आणि पलीकडच्या बाजूला आज सरकाराची जमीन होती.
मामा तिथे बसले. सकाळच्या वेळी गप्पा गोष्टी झाल्या. सहा सात आठ माणसं होती बसले. सरकारचं आले होते. मारुद्रप्पा चौगुले त्या मामांच्या बरोबर होते. बोलता बोलता विषय काढला आणि मामाचं तोंड त्या